गोंदिया जिल्हा परिषद शाळेनं एक अभिनव उपक्रम सुरू केलाय. देशामधल्या 48 भारतरत्नांचं एक दालनच शाळेनं सुरू केलंय आणि त्यामुळे आता विद्यार्थ्यांना देशातील भारतरत्नांची शालेय जीवनात ओळख होणार आहे. कसं आहे हे दालन, चला पाहूयात. गोंदियातील जिल्हा परिषद शाळेनं एक अभिनव उपक्रम सुरू केलाय. देशातील 48 भारतरत्नांचे फोटो आणि त्यांच्याविषयीची संपूर्ण माहिती शाळेनं तयार केली आहे. सर्व भारतरत्नांची माहिती देण्यासाठी शाळेत एक सुंदर असं दालन उभं केलंय. या दालनाचं भारतरत्न दर्शन खोली असं नामकरण करण्यात आलंय. या खोलीचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी केलं. 1954 पासून ते 2019 पर्यंतच्या सर्व भारतरत्नांची माहिती आता पिंडकेश्वर जिल्हा परिषदेत पाहायला मिळणार आहे. त्यांनी पुढाकार घेऊन हे कक्ष निर्माण केलेला आहे. नक्की यातून फक्त जो मुले आहेत त्यांना प्रेरणा मिळणार नाही, बल्कि जो काही निवासी आहे, इथे निवासी आहे आणि इतर तालुक्यातून जे येणार आहे त्यांना सुद्धा प्रेरणा मिळणार आहे. ते फारच उत्तम उपक्रम त्यांनी हाती घेतलेला. पहिलाच प्रयोग पिंडकेपर वरिष्ठ प्राथमिक शाळेमध्ये सुरू झालेला आहे आणि याचा नक्कीच फायदा सरकारी शाळांच्या विद्यार्थ्यांना होईल आणि सरकारी शाळा टिकतील, हाच आमचा एकमात्र उद्देश आहे. संपूर्ण भारतरत्नांची माहिती एकाच जागी मिळणार असल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केलाय. यातून प्रेरणा मिळणार असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलंय. भारतरत्न माहित होतं आपण कोणाकोणाला मिळालं होतं आणि किती लोकांना मिळालं होतं हे माहित नव्हतं. पण आता आमच्या शाळेत रत्न कक्षात सगळ्या 48 भारतरत्न मिळाले आहेत. त्यांना त्यांचे फोटो पण लागले आहेत. त्यांनी अनेक कामे केली आहेत. त्यांना भारतरत्न मिळाले आहेत. जिल्हा परिषद शाळेच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आता या शाळेसारखा चांगला उपक्रम इतर शाळांनी सुरू करण्याची गरज आहे. प्रवीण तांडेकर, न्यूज 18 लोकमत, गोंदिया.